भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय श्री उदय ललित सरांच्या गौरव सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंग कोश्यारी जी, आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे आपले मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ताजी, आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जी आणि ललित आदरणीय ललित मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर सुशील कुमार जी आहेत, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, सर्व अधिकारी, बंधू भगिनींनो, सगळ्यात आधी मी सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश आदरणीय उदय ललित सरांचं मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. राज्य शासनातर्फे हा सत्कार 11 सप्टेंबरला आयोजित केला होता, परंतु जसं आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, दीपांकर दत्ताजींचा सत्कार होऊन गेला त्यांच्या वतीने आयोजित केलेला, आणि आपल्या त्या इंग्लंडच्या महाराणींचं दुःखद निधन झाल्यामुळे तो पोस्टपोन केला आणि तो सत्कार आज होतोय. आम्हाला त्याही उच्च न्यायालयाने घेतलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये ललित सरांविषयी 2 शब्द बोलण्याची संधी त्याहीवेळेस मिळाली. खरं म्हणजे हे अभिनंदन, हा गौरव करताना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या भावना आहेत. खरं म्हणजे कोकण आणि सोलापूर महाराष्ट्राचे सुपुत्र, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदे विराजमान होतात आणि त्यांचे गौरव, त्यांचा सत्कार करण्याची संधी आपल्या महाराष्ट्राला आम्हाला मिळते याचा खऱ्या अर्थाने आनंदही आहे. आम्ही भाग्यवानही आहोत की या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा सत्कार आज या ठिकाणी आम्ही करतोय. आणि खऱ्या अर्थाने कोकणच नाही, सोलापूर नाही तर महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा आज खोवला गेलाय, ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन समजलं जातं, पण ही ग्रोथ फक्त आर्थिक किंवा भौतिक नव्हती तर अनेक सामाजिक आधुनिक सुधारणांची सुरुवातही महाराष्ट्रातून झाली आहे. महाराष्ट्रात बुद्धिवंतांची परंपरा आहे. न्यायदानात महाराष्ट्राचा लौकिक आहे. निष्पृह, कार्यक्षम, शिस्तप्रिय न्यायमूर्ती आणि विद्वान कायदेपंडित ही महाराष्ट्राची ओळख आहे. रामशास्त्री प्रभूंनी ही देखील आपली एक ओळख आहे न्यायदानाची. आणि हाच लौकिक ललित कुटुंबियांनी कायम ठेवला आहे. मगाशी त्यांच्या आठवणी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या. ललित कुटुंबीय, खरं म्हणजे आजोबा आणि वडील हे तर ज्युडिशियरीमधले नामांकित होतेच, पण त्यांच्या आजी त्या काळी भारतात डॉक्टर झालेल्या मोजक्या स्त्रियांपैकी होत्या. म्हणजे बुद्धिमत्ता, अभ्यासवृत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक भान याचा वारसा आदरणीय ललित सरांकडे आपोआप आला आहे. त्यांचं वकिली नैपुण्य पाहून सर्वोच्च न्यायालयाने देखील काही महत्वाच्या प्रकरणात मोठ्या विश्वासानं त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या संवेदनशील प्रकरणात देखील, मग त्याच्यामध्ये तिहेरी तलाक असेल, ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग असेल, पद्मनाभ मंदिर असेल, विजय मल्ल्या तुरुंग, अशी अनेक जी काही प्रकरणं झाली त्यामध्ये
ललित सरांनी दिलेले निर्णय आजही पथदर्शी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच त्यांचा हा सत्कार आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे आणि अभिमानास्पद आहे। तीन चार महिन्यापूर्वी देखील त्यांची एक प्रतिक्रिया त्यांची एक बोलकी होती सूचक होती म्हणून मी त्याचा मुद्दाम उल्लेख करतो। जर ते म्हणाले होते जर मुलं सकाळी 7 वाजता शाळेत जातात जाऊ शकतात मग न्यायालयाचं कामकाज सकाळी 9 वाजता का सुरू होऊ शकत नाही, कामकाज अधिक वेगानं व्हावं, न्यायमूर्तींना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळावा, न्यायालयीन कामकाज संतुलन ठेवता यावं आणि ज्या काही केसेस आपण म्हणतो की खूप त्याला ज्या प्रलंबित प्रकरणं आहेत ते त्याचा निपटारा वेगाने व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने त्यांची सूचना अतिशय महत्वाची आहे। आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ते बोलून थांबले नाहीत तर त्याप्रमाणे ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केली कमी वेळामध्ये प्रकरण निकाली काढण्याचा जो काही सपाटा लावला ते पाहता निश्चितच न्यायदान वेगाने होईल असा विश्वास सगळ्यांना या ठिकाणी झालेला आहे। त्यांनी अनेक निर्णय घेतले मग ते न्यायालय परिसरात अगदी CCTV लावण्यापासून अगदी केसेसचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा विषय असो ललित सरांनी नेहमीच पारदर्शकतेचा पुरस्कार केला आणि त्यामुळेच आज आपण सर्वोच्च न्यायालयाचं जे काही चाललेलं कामकाज आहे त्याची सुनावणी आहे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतो एवढी पारदर्शकता आणण्याचं देखील काम ललित सरांच्या माध्यमातून झालं। मितभाषी सदा हसतमुख चेहरा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणं मगाशी देखील त्याचा उल्लेख झाला की एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर असताना देखील कुठेही मनामध्ये म्हणजे मोठेपणाचा अंशही नाही आणि अतिशय विनम्रता शालीनता हे त्यांच्यामधून मागच्या भेटीत देखील पाहायला मिळालं आणि त्यांचा आदर्श आणि ही त्यांची शालीनता आणि विनम्रता अनुकरण सगळ्यांनीच अनुकरण करण्यासारखी आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो। आणि विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी येणाऱ्या तरुणांना श्री ललित सर निश्चितच एका दीपस्तंभासारखं त्यांचं मार्गदर्शन नक्की राहील। आणि मध्ये त्यांनी एका ठिकाणी बोलताना विविध शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शास्त्रोक्त अभ्यासक्रम न्यायिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण आणि पात्रता परीक्षा असे 3 टप्पे असावेत असा विचार व्यक्त केला। खरोखर एकूणच न्यायपालिकेत आमूलाग्र बदल घडून आणणारे हे विचार आहेत आणि खऱ्या अर्थाने न्यायदानामध्ये पारदर्शकता येण्यासाठी देखील हे महत्वाचं आहे आणि म्हणून शासन पातळीवर देखील विधी क्षेत्रात यावर अधिक अभ्यास होईल आणि एक नवी दिशा आपणास मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो। आमच्याकडे जेव्हा जेव्हा कॅबिनेटमध्ये विषय येतात त्यावेळेस मग नवीन न्यायालय असू द्या त्याच्यासाठी लागणारी सामग्री असू द्या नवीन पद असू द्या बरोबर ना देवेंद्रजी आपण काहीच म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता दीपांकर दत्ताजींकडून आमच्या उच्च न्यायालयाकडून आलेल्या सगळ्या ज्या काही सूचना असतात त्याचं पालन तातडीने सरकार करत असतं। शेवटी न्यायदानामध्ये पारदर्शकता आणि त्याचा निपटारा जो आहे तो लवकर लागला पाहिजे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे हीच भावना सरकारची आहे आणि म्हणूनच BKC मधली जागा जी आहे त्याच्यावर बैठकाही झाल्या आणि खऱ्या अर्थाने त्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जशा सूचना होत्या त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा देखील सर्वसामान्य लोकांना फायदा होईल एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो। कायद्याच्या अंमलबजावणीतून न्यायाधीश सुदृढ लोकशाही निर्माण करू शकतात
हा विश्वास बाळगणारे श्री ललित सर हे देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासामध्ये एक नवे सुवर्ण पान लिहतील असं देखील आपल्या सर्वांनाच विश्वास आहे। सरन्यायाधीश म्हणून त्यांच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्णय राज्य सरकार नेहमीच गांभीर्याने घेईल आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी होत राहील हा देखील विश्वास मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी देऊ इच्छितो। पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला आपण सगळ्यांनीच शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं आपण अभिनंदन केलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन याहीपुढे आपल्या सर्वांना मार्गदर्शकच राहील असं देखील मी या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय।